नमस्कार, मी लाघवी ओम सावंत, स्टोरी ऑफ द डे मध्ये आपलं स्वागत करते. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होतीये. नागपूरमध्ये उद्यापासून अधिवेशनाला सुरुवात होतीये. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये 11,000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पण या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या दोनही पत्रकार परिषदेतून, म्हणजेच विरोधकांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेतून, हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे. हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार, विरोधकांनी थोपटले दंड, विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार, ऐन थंडीत सरकारला घाम फुटणार. राज्य हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होती. मराठा आणि ओबीसी आरक्षण अवकाळीचा मुद्दा, शेती पिकांची नुकसान भरपाई यावरून विरोधकांनी दंड थोपटले असून राज्यापुढील प्रश्न मोठे असतानाच चहापानाला जाणं उचित नाही असं म्हणत विरोधकांनी नेहमीप्रमाणे याही वेळेला सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकलाय. राज्यापुढील प्रश्न इतके मोठे असताना चहापानाला जाणं उचित नाही म्हणून आम्ही चहापानाला बरोबर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे आणि त्यामुळे आज आम्ही तिकडे जाणार नाही. तर विरोधकांच्या क्षणा साधलाय. विरोधी पक्षाने आमच्या चहापानावर बहिष्कार घातला, कारण म्हणजे चहापान हे चर्चेकरता होतं, पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावं लागेल, म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसते आहे. म्हणजे त्यांचा विश्वास न्यायालयावर पण नाही, यंत्रणेवर पण नाही, पत्रकारांवर पण नाही. जे त्यांच्या बाजूने बोलतील ते चांगले, जे काही प्रश्न विचारतील ते विरोधक वाईट. नागपुरात अधिवेशन होत आहे, पण सध्या परिस्थिती पाहता नागपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय. उपराजधानीत अशी परिस्थिती असताना राज्यात गुंतवणूक कशी काय येणार असा सवाल विरोधी पक्षाकडून उपस्थित केला जातोय. महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक कमी होत आहे, महाराष्ट्राकडे उद्योग इन्व्हेस्टर इकडे पाठ फिरवत आहेत, हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे. ही जी परिस्थिती निर्माण केली, महाराष्ट्रात येणार कसे? विरोधकांच्या याही आरोपाला सत्ताधाऱ्यांकडून लागलीच उत्तर दिलं गेलंय. 22-23 मध्ये गेल्या वर्षी 35,27,084 कोटी होतं. मित्रांनो, मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो, 23-24 मार्च पर्यंत, म्हणजे उद्याच्या 24 मार्चला, ते 38,00,000 कोटी रुपये होणार आहे. 38,00,000 कोटी. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येपासूनच विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतायत. बॅनरवर ट्रिपल इंजिन सरकारच्या विस्कटलेल्या एक्सप्रेसचे डबे दाखवत विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला गेलाय. रवी भवन मध्ये जिथे महाविकास आघाडीची बैठक आहे आणि या बैठकीच्या ठिकाणी आपण बघू शकतो की वेगवेगळे पोस्टर्स इथे लावण्यात आलेले आहे. सगळ्यात मोठं पोस्टर इथे दिसत आहे, पोकळ घोषणांचा धूर. इथे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे ट्रेनवरती जे आहेत ते तिथे फोटो लावलेले आहेत. आजारी सरकार असं अजितदादाच्या तिथे लावलं आहेत, तर खोके सरकार मुख्यमंत्र्यांच्या तिथे लावले आहेत, तर उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस यांच्या ते जाहिरातबाजी सरकार असं लिहिलेलं आहे. विरोधकांच्या या पोस्टरबाजीचा सत्ताधाऱ्यांकडूनही समाचार घेतला गेलाय. ज्यांनी नागपुरात अधिवेशनच घेतलं नाही, अधिवेशनच टाळलं, ते सांगून राहिले 10 दिवस अधिवेशन. त्यांना पहिले माझा प्रश्न आहे, आम्ही रोज म्हणायचो नागपूरचं अधिवेशन घ्या, अधिवेशन घ्या, पण नागपूरचं अधिवेशन घ्यायची वेळ आली की कोविड यायचा. या अधिवेशनाच्या काळात विविध आंदोलनं होणार आहेत. जवळपास 100 मोर्चे विधिमंडळात धडकणार असल्याची माहिती आहे. यातल्या 45 जास्त मोर्चांना आतापर्यंत परवानगी दिली गेली असल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे. त्यामुळं सभागृहासह सभागृहाच्या बाहेरच्या आंदोलनामुळं सुद्धा ऐन थंडीत संत्रानगरीतलं वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. कल्पना नळसकरसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नागपूर.
नागपूरमध्ये उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. आज विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषद सुद्धा झाली आणि यावरून विरोधकांच्या पत्रकार परिषदेवरून फडणवीसांनी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विरोधकांवर निशाणा साधलेला आहे. पत्रकार परिषदेत काही लोक झोपी गेले होते. तीन राज्यात जसे झोपले तसेच पत्रकार परिषदेत सुद्धा झोपले. मात्र तशाच अवस्थेत झोपेत पत्र सुद्धा लिहिलं असं म्हणत फडणवीसांनी टोला सुद्धा लगावलाय. पाहूया आपण या अधिवेशनावर. म्हणजे प्रश्न किती मोठे उभे आहेत. दोन दोन किलोमीटरच्या लाईन या अधिवेशनावर येत आहेत. म्हणजे प्रश्न किती मोठे उभे आहेत. दोन दोन किलोमीटरच्या लाईन महिलांचे प्रश्न, पिडीतांचे प्रश्न, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हे मार्गी लावण्यासाठी आम्ही आपल्याकडून मदत मिळेल, आपलं सहकार्य मिळेल. शेवट आहे अधिवेशनाची फलश्रुती शेतकऱ्यांना त्यांच्या मिळेल. शेवट आहे अधिवेशनाची फलश्रुती शेतकऱ्यांना त्यांच्या मिळेल. शेवट आहे अधिवेशनाची फलश्रुती शेतकऱ्यांना त्यांच्या. विरोधी पक्षाने न येण्याची कारणं आणि जे पत्र दिलेलं आहे, मगाशी मी बघितलं की त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोक झोपी गेले होते. म्हणजे तीन राज्यात जसे झोपले तसे पत्रकार परिषदेतही काही लोक झोपी गेले होते. पण तशाच झोपेत हे पत्र लिहिलं आहे का असा प्रश्न पडावा अशा प्रकारचं पत्र विरोधी पक्षाने दिलंय. या सगळ्याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत नागपूरवरून थेट आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आणि कल्पना नसकर यांच्याकडून. पण सुरुवातीला आपण एक नजर टाकूया अधिवेशनात नेमके कळीचे मुद्दे काय असतील यावर. अधिवेशनामध्ये कोणते कळीचे मुद्दे असतील तर सरकार 20% कमिशन शिवाय काम करत नाही असा विरोधकांचा आरोप आहे. सरकार काम करताना 20% कमिशन घेतं असा वडेट्टीवारांनी आरोप केला होता. राज्याच्या आरोग्य विभागात भ्रष्टाचार सुरू असल्याचा खासदार संजय राऊत यांचा आरोप आहे. त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा लिहिलंय. तर मराठा आणि धनगर आरक्षणावरून सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. चौथा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ललित पाटील ड्रग्ज प्रकरण आणि या प्रकरणामध्ये विरोधक सभागृहात सरकारला घेण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. कंत्राटी नोकर भरतीचा मुद्दा आहे ज्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषदेतून उत्तर देण्याचा सुद्धा प्रयत्न केला तरी देखील हा मुद्दा गाजण्याची चिन्ह आहेत. पुढचा मुद्दा 40 तालुक्यात जो दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे तो जो दुष्काळ जाहीर केला आहे तो केवळ सत्ताधाऱ्यांच्याच तालुक्यांमध्ये जाहीर केला आहे असा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे तोही मुद्दा गाजेल. सरकारनं दुष्काळ जिल्हे जरी जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात मात्र 100% शेतकऱ्यांपर्यंत काही मदत मिळालेली नाही आहे. त्यामुळे हाही मुद्दा विरोधकांकडून सभागृहात उपस्थित केला जाणार आहे. त्यानंतर मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा. महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. तो देखील मुद्दा सभागृहात उपस्थित केला जाण्याची दाट चिन्ह आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अवकाळीचा फटका. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. गारपिटीचा तडाखा बसलेला आहे. अद्यापही मदत मिळालेली नाही आहे आणि त्याकरता विरोधकांकडून आंदोलन केलं जाण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आहे. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया नागपूरला ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत चेतन ननावरे आणि कल्पना नळसकर यांच्याकडे. सुरुवातीला मी जाते कल्पना नळसकर यांच्याकडे. कल्पना, आज सकाळपासूनच तुम्ही त्या ठिकाणी रिपोर्टिंग करताय. जसं सभागृहाच्या आत काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे तसं सभागृहाच्या बाहेर सुद्धा आजपासूनच वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे. मग तो पोस्टरचा मुद्दा असू दे किंवा आरोप प्रत्यारोपांचा मुद्दा असू दे, हे सरकार कमिशनखोरीचं सरकार आहे असा वडेट्टीवारांनी आरोप सुद्धा केला आहे. नक्कीच लागवी, आता जे उद्यापासून अधिवेशन सुरू होणार आहे ते वादळी होण्याची चिन्ह
आपल्याला आजपासूनच दिसत आहे. कारण आपण जर पाहिलं असेल तर पोस्टर वॉर जे आहे ते सुरू झालेलं आहे. नागपूरमधील विमानतळावरती आपण कालच पाहिलं असेल तर अनिल देशमुख यांनी जे शरद पवार गट आहे यांनी फक्त 10 दिवसांसाठी नागपुरात येणाऱ्यांचं स्वागत असे स्वागताचे बॅनर लावले होते उपहासात्मक. तर आज बैठकीच्या ठिकाणी देखील जे वेगवेगळे मंत्री होते त्यांनी वेगवेगळी वक्तव्य केलेली होती, भाजपची असतील राष्ट्रवादीची असतील, त्यांचं असं उपहासात्मक तिथे सगळं लिहिलेलं होतं. त्याच्यावर आता हे येणारा उद्यापासून जे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे त्याची ठिणगी आजपासूनच पडलेली आहे आणि सभागृहामध्ये ते सगळे पडसाद जे आहे ते उमटणार आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, इतर मुद्दे असेल, पण मागच्या वेळेस जसं 50 खोके एकदम ओके हा मुद्दा जसा गाजला आणि गदारोळ जो आहे बाहेर देखील पाहायला मिळाला आणि आतमध्ये देखील पाहायला मिळाला. यावेळेस मागच्या वेळेस शिवसेना फुटलेली होती, यावेळेस राष्ट्रवादी फुटलेली आहे. त्याच्यामुळे आता 4 गट झाले, 2 शिवसेनेचे आणि 2 राष्ट्रवादीचे. त्याच्यामुळे त्याही नेत्यांमधली खडाजंगी जी आहे ती आपल्याला सभागृहामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचेच चिन्ह कुठेतरी आज आपल्याला काँग्रेसच्या बैठकीच्या तिथे पाहायला मिळाले आणि त्यांची जी बोलण्याची पद्धत होती, जे आरोप होते ते देखील त्याच रोखाने होते. त्याच्यामुळे आता उद्यापासून सुरू होणारं हिवाळी अधिवेशन हे जास्त महत्वाचं असेल आणि वादळी ठरणार आहे. त्या बाहेर देखील वादळी होणार आहे, कारण की काँग्रेस देखील मोर्चा जो आहे तो मोठा मोर्चा आणणार आहे. 12 तारखेला देखील अनेक नेते येणार आहे, त्या दिवशीही मोर्चा आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यामुळे कुठेतरी सरकारला अडकवण्याचा प्रयत्न आता विरोधकांनी केला, त्याच्यामध्ये किती यश त्यांना मिळतं हे बघावं लागेल. लागवी निश्चित कल्पना, फार महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला. थेट जाते आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे. चेतन, आजची जर पत्रकार परिषद पाहिली मग ती विरोधकांची असू दे किंवा सत्ताधाऱ्यांची, पण विरोधकांची पत्रकार परिषद झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी जी काही पत्रकार परिषद घेतली चहापानानंतरची, त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विरोधकांच्या प्रत्येक आरोपाचं खंडन करण्यात आलं. मग अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचा मुद्दा असू दे, पोस्टरबाजीचा मुद्दा असू दे, राज्याच्या अर्थव्यवस्थेचा उद्योगांचा मुद्दा असू दे, या सगळ्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे उद्यापासून मात्र वार पलटवार रंगणार असल्याची चिन्ह दाट आहेत. निश्चितच लागली, कारण आजचं एकंदरीत जर आपण सत्र पाहिलं म्हणजे अधिवेशन जरी उद्यापासून सुरू होणार असलं तरी आज एकंदरीत त्या अधिवेशनाची रंगीत तालीम आपल्याला पाहायला मिळाली. कशाप्रकारे विरोधकांचे आरोप होते आणि त्याला प्रत्यारोप करताना उत्तर देताना वेगवेगळे सवाल जे आहेत ते सुद्धा सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेले असे. मग त्यामध्ये नागपूरमध्ये अधिवेशन फक्त 10 दिवसाचा घेण्याचा मुद्दा असो, त्याला फडणवीसांनी दिलेलं उत्तर असो की यापूर्वीच्या सरकारमध्ये म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तर नागपूरला अधिवेशनच झालं नाही. दुसरीकडे रोजगाराचा प्रश्न असेल किंवा गुंतवणुकीचा प्रश्न असेल तर थेट फडणवीस यांनी अजित पवारांना बोलतं करत थेट आकडेवारी मांडत विरोधकांना चुप्प करण्याचा प्रयत्न केला. तिसरीकडे सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे मराठा आणि OBC मधील जो वाद निर्माण झालेला आहे त्याच्या मुद्द्याने अनुषंगाने जे आरोप विरोधकांनी आरोप केले होते की कुठेतरी हे सरकार पुरस्कृत आंदोलन होते की काही, त्याला सुद्धा सडेतून उत्तर दिलं. मग थेट शरद पवारांबरोबर ज्या आरोपीचा फोटो समोर आणण्याचा प्रयत्न झालेला होता तो मुद्दा फडणवीस यांनी उपस्थित केला, मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आपण एकच पाहत आहोत की ज्या प्रकारे महाविकास आघाडीने विरोधकांमध्ये एकमत आणि एकजुटीने कुठेतरी प्रश्नांची सरबत्ती केली होती त्याला एकजुटीने उत्तर देण्याचं काम महायुतीमध्ये सुद्धा करण्यात आलेलं आहे. महायुतीमध्ये याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये कुठे कोल्ड वॉर सुरू आहे का असे प्रश्न सातत्याने उपस्थित केले जात होते. मात्र आज ज्या प्रकारे एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या तिघांनी एकत्रितपणे उत्तरं दिली त्यावरून सरकारमधील एकंदरीत वाढलेला कॉन्फिडन्स जो 3 राज्याच्या निवडणुकांनंतर वाढलेल्याची चर्चा होती तो आज प्रत्यक्ष आपल्याला स्टेजवर सुद्धा पाहायला मिळाला. त्यामुळे येत्या अधिवेशनामध्ये जे प्रमुख मुद्दे असतील मग त्यामध्ये 16 तारखेला मुंबईमध्ये ठाकरे गटाकडून जो मोर्चा काढण्यात येणार आहे त्या मोर्चाला देणारे प्रत्युत्तर असेल की गुंतवणूक येऊ घातलेली असताना अशा प्रकारे मोठ्या प्रकल्पांना विरोध करायचा नंतर आपणच बोंब ठोकायची की प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात आहेत. म्हणजे एकूणच प्रत्येक मुद्द्याला सरकार उत्तर देण्यासाठी तयार आहे हे दिसून आलं. 2 मुद्द्यांवरती मात्र सरकारने कुठेतरी टोलवाटोलवी केली. एक म्हणजे तानाजी सावंत यांच्यावर झालेले गंभीर आरोप होते, त्याला उद्या तानाजी सावंत स्वतः उत्तर देतील असा म्हणत सरकारने आज वेळ मारून दिली. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी थेट आज उद्विग्न होत जो संताप व्यक्त केलेला होता की एकंदरीत मराठा समाजाला आरक्षणाची गरजच काय, कारण कुणबी दाखले सरळ OBC मधून देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे थेट मराठ्यांनी कुणबीमध्ये घुसखोरी केलेली आहे. त्यावरती आपण प्रश्नही मुख्यमंत्र्यांना विचारला मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझं भुजबळांशी बोलणं झालेलं आहे त्यामुळे हा मुद्दा आता मिटलेला आहे. मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण दिलं जाईल, OBC मध्ये घुसखोरी केली जाणार नाही. मात्र असं स्पष्टीकरण दिलं असलं तरीही येत्या 10 दिवसांमध्ये अधिवेशनामध्ये निश्चितच मराठा आणि OBC वाद आपल्याला सभागृहात सुद्धा पाहायला मिळू शकतो. दुसरीकडे
जो मोर्चा ठाकरे गटाने केलेला आहे, दुसरा एक मोर्चा काँग्रेसने घोषित केला आहे, या मोर्चांवरून सुद्धा रणकंदन होऊ शकतं। त्यामुळे एकूणच अवकाळी पावसाच्या आत्ताच्या ज्या एकंदरीत परिस्थितीवरती शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कुठेतरी विरोधक आहेत ते सुरुवातीपासून आपल्याला पायऱ्यांवर दिसू शकतात। लागवी निश्चित चेतन, आता तू बोलत असताना एक मुद्दा आठवला, जसं तू म्हणालास की या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये तिघांमध्ये सुद्धा म्हणजे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांमध्ये एकवाक्यता दिसली, आणि विशेष म्हणजे तिघांनीही पत्रकार परिषदेची सुरुवात ही एकाच मुद्द्यावरून केली, सुपारी पान मग पान सुपारीचा मुद्दा असू दे, कारण मुख्यमंत्र्यांनी तोच मुद्दा उपस्थित केला, अजित पवार यांनी सुद्धा तोच मुद्दा उपस्थित केला आणि फडणवीसांनी सुद्धा सुरुवातीला तोच मुद्दा उपस्थित केला होता। यालाच अनुषंगून जसं तू म्हणालास की तानाजी सावंत यांनी यांच्यावर जे काही आरोप आज खासदार संजय राऊत यांनी केलेले होते, या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा लिहिण्यात आलेलं होतं, यावर तानाजी सावंत यांची उद्या किती वाजता पत्रकार परिषद होईल या संदर्भात काही माहिती मिळते का? कारण उद्या अधिवेशन सुरू होत आहे, त्या अनुषंगानं किती वाजता पत्रकार परिषद होईल, कधी तानाजी सावंत या सगळ्याला उत्तर देतील? निश्चितच उद्या विधिमंडळात उत्तर देतील असं जरी स्वतः आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं असलं, तरीही उद्याचं जर एकंदरीत विधिमंडळाचं कामकाज पाहिलं तर शक्यतो पहिल्या दिवशी एकंदरीत शोक प्रस्ताव येतात, शोक प्रस्तावानंतर अधिवेशनाचं कामकाज स्थगित केलं जातं, त्यामुळे उद्या तरी या संदर्भातील उत्तर येणं दुरापास्त दिसत आहे। त्यामुळे थेट आता परवा या संदर्भात म्हणजे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तानाजी सावंत उत्तर देत आहेत की उद्या काही विशेष पत्रकार परिषद घेतात हे पाहावं लागेल, कारण पत्रकार परिषदेपेक्षाही थेट विधानभवनामध्ये उत्तर देणं कधी अनुचित असेल असं एकंदरीत युक्तिवाद आहे, तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता। आणि म्हणूनच आता तानाजी सावंत यांच्या उत्तराकडे सगळ्यांचं लक्ष असेल, किंबहुना उद्या पोडियमवर येऊन तानाजी सावंत स्पष्टीकरण देत आहेत का हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र सध्या तरी उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार तानाजी सावंत हे विधिमंडळामध्ये थेट विरोधकांना उत्तर देणार आहेत, त्यामुळे त्या संदर्भात तानाजी सावंत यांच्या उत्तराकडे सगळ्यांचं लक्ष असेल। मात्र तूर्त तरी जो प्रश्न आता संजय राऊतांसहित उभाटा सेनेने आणि एकंदरीत विरोधकांनी उपस्थित केला आहे त्याला घेऊन तरी कुठेतरी सरकार अडचणीत येणार का हे येत्या अधिवेशनामध्ये स्पष्ट होईल। निश्चित चेतन आणि कल्पना तुमच्या दोघांचे सुद्धा आभार, तुम्ही दिलेल्या या अपडेट संदर्भात, तुमच्याकडून या संदर्भात क्षणाक्षणाची माहिती घेत राहू, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। इतरही अनेक महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, पण स्टोरी ऑफ द डे मध्ये आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असा सुरू राहील। आम्ही चहा पानाला बरोबर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे। मुख खोलने से पहले सोचना सीखले, पहले तो अपने अंदर झाक के देखले। सुपारी पान ठेवावं लागेल म्हणजे कदाचित ते येतील। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।